नमस्कार, आनंदवारी मध्ये आपलं स्वागत। माऊलींची पालखी सोहळा आज सकाळी बारड इथून मार्गस्थ झाला। नातेपुते इथं आज पालखीचा मुक्काम असणार आहे, तर तुकोबांची पालखी आज 2 दिवसांच्या मुक्कामानंतर इंदापुरातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। सराटी या ठिकाणी आज पालखीचा मुक्काम असेल। दोन्ही पालख्या पंढरीमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचण्यासाठी आता अवघे 6 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे। वारकऱ्यांची भक्ती, विठुरायाच्या दर्शनाची आस याच चैतन्य क्षणांवर आहे आजची आनंदवारी। आणि यानंतर थेट आपण जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, प्रत्येक वारकरी हा दरवर्षी एक वारी करत असतो आणि दरवर्षी एका मार्गाने पदक्रमण करत असतो, मात्र तुमच्यासारखे फार अगदी दुर्मिळ वारकरी असतात जे दोन्ही भक्तिमार्गांवर चाललेले आहेत, दोन्ही वाऱ्यांच्या मार्गांवर चाललेले आहेत। ज्ञानोबांची पालखी आणि तुकोबांची अशा दोन्ही पालख्या तुम्ही कव्हर करत आहात। या दोन्ही पालख्या आज कुठे असणार आहेत आणि काय नेमकं चित्र आहे, 6 दिवस राहिले असताना वारकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? आम्हाला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे। वारकरी नेमका म्हणजे कोण किंवा संत म्हणजे कोण, तर हे जे वारकरी आहेत, वारकऱ्यांची विविध रूपं आम्ही सध्या बघतो आहोत। त्यामुळं काही वेळेस आम्ही माऊलींच्या पालखीसोबत असतो, काही वेळेस आपण संत तुकोबारायांच्या पालखीसोबत असतो। इंदापुरातनं आज संत तुकोबा ज्ञानाचा जो वैष्णवांचा मेळा आहे तो सकाळीच सराटीच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे आणि सराटी इथे या पालखीचा आज मुक्काम असणार आहे। तर दुसरी आपली जी पालखी आहे, माऊलींची पालखी आहे, ती नातेपुते या ठिकाणी मुक्कामी आहे आणि सगळ्यांनाच आता ओढ लागलेली आहे की उद्या जे सदाशिवनगरमध्ये रिंगण रंगणार आहे आणि दुसरं जे तुकोबांच्या पालखीचं रिंगण जे रंगणार आहे ते अकलूज जवळच, त्यामुळे ही दोन्ही रिंगणाचा आनंद सोहळा जो काही आहे तो आपल्याला आता उद्या बघायला मिळणार आहे। आणि त्याच ओढीनं दोन्हीही वारीतले जे काही वारकरी आहेत ते एक एक पाऊल करत टाळ मृदुंगाचा गजर करत, ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत ह्या दोन्हीही पालख्या आपापल्या मार्गाने निघालेल्या आहेत। आज तुकोबांची पालखी सराटीमध्ये आहे, तर आपल्या माऊलींची पालखी जी आहे ती आता नातेपुते इथे मुक्कामी आहे। अमोल, बिलकुल प्रशांत, दरवर्षी वारकरी ज्यावेळी वारीला सुरुवात करतो त्यावेळी त्यांच्याबरोबर पावसांच्या धारांची साथ असते, यावेळी मात्र पावसांपेक्षा घामाच्या धारा वारकऱ्यांसोबत सध्या साथ करताना दिसत आहेत। मात्र मुंबईमध्ये आता पावसाने हजेरी लावलेली आहे, किनारपट्टीच्या काही भागात, कोकणात सुद्धा पाऊस झालेला आहे, तर या सगळ्याची बातमी तुम्ही वारकऱ्यांपर्यंत पोहोचवली असेलच, काय आता वारकऱ्यांची अपेक्षा आहे? पंढरीचं विठुरायाचं दर्शन आधी होईल की वरुण राजा आधी भेटेल, काय वातावरण आहे वारकऱ्यांमध्ये? वारकऱ्यांमध्ये आहे तो फक्त आत्मविश्वास आहे, विश्वास आहे त्या पांडुरंगाप्रती, माऊलींच्या प्रती विश्वास आहे की आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेण्याअगोदर हा जो काही वरुण राजा सध्या रुसलेला आहे तो आपल्याला नक्की साक्षात्कार घडवेल, चमत्कार घडवेल। आणि वारीमध्ये जे की वारकऱ्यांचं लक्ष की केव्हा एकदा वरुण राजा बरसतोय आणि जे आपापल्या गावावरनं आलेले आहेत, गावावरनं केव्हा एकदा पाऊस पडल्याची बातमी येते याची थोडीशी किंचितशी चिंता प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसते आहे। मात्र अभंगातून आपण जसं की पाहिलं की भजनामध्ये आपण संध्याकाळच्या वेळेला जेव्हा बघतो त्यातही ह्या वरुण राजा नसल्यामुळे त्यातलंही वरुण राजाची आळवणी अभंगातनं करताना आपल्याला वारकरी दिसत आहेत, त्यामुळे चिंता जास्त नाही आहे, विश्वास खूप आहे की माऊलींवरती, विठुरायावरती की वरुण राजा हा नक्की बरसेल। फक्त तो आम्ही पंढरपूरला पोचायच्या आधी किती दिवस, किती तास, किती मिनटं आधी कधी येईल याचं फक्त ह्या वारकऱ्यांना अंदाज नाही आहे, मात्र विश्वास आहे की आम्ही जोपर्यंत पंढरपूरपर्यंत चालत आहोत याच मार्गावरती वरुण राजा जो आहे, पाऊस जो आहे, या वारकऱ्यांना आपलं रूप दर्शवणार आहे निश्चितपणे। आता प्रशांत, 6 दिवस राहिलेले आहेत, पंढरपूर जवळ येत चाललेलं आहे, दरवर्षी ज्याप्रमाणे या काळामध्ये पूर्ण पाऊस असतो आणि आता वरुण राज्याची सगळ्याच वारकऱ्यांना प्रतीक्षा आहे, तुम्ही म्हणालात पावसाची प्रतीक्षा तर आहेतच आहेच, मात्र सध्या वारकऱ्यांमध्ये काय नेमकी चर्चा सुरू आहे पंढरी रायाच्या भेटीच्या व्यतिरिक्त? सध्या वारीतलं वातावरण नेमकं कसं आहे? 6 दिवस राहिले असताना वारी कशी दिसते? निघाली त्यावेळी ती वेगळी दिसत होती, आता 6 दिवस राहिलेले असताना ती तुम्हाला कशी दिसते?
अमोल जेव्हा आपण म्हणजे देहूवरनं तुकोबांची पालखी निघाली, आळंदीवरनं माऊलींची पालखी निघाली की हा खूप मोठा टप्पा असेल, कारण जे नेहमीचे वारकरी येतात त्यांना सगळं माहिती असतं, मात्र दरवर्षी आपल्याला माहिती आहे की काही नवीन वारकरी, माझ्यासारखे पण काही नवीन वारकरी जेव्हा या वारीचा अनुभव घेण्यासाठी काय आहे नेमकी वारी म्हणजे काय आहे, वारकऱ्यांबरोबर सोबत संगत करणं किंवा चालणं म्हणजे नेमकं काय आहे, हा जो अनुभव आहे तो प्रत्येकाला घ्यायचा असतो. त्यातली त्यात नवीन जे वारकरी असतात त्यांना खूप उत्सुकता असते की हे एवढे जे वारकरी वर्षानुवर्ष आपण पाहतो की तिसरी चौथी तिसरी पिढी आहे, चौथी पिढी आहे, पाचवी पिढी आहे, अशा पिढीमधले जे अनेक वारकरी या वारीमध्ये सहभागी होतात त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची अनुभव असतो हा सगळा. ते एक एक आपल्याला अनुभूती सांगत असतात आणि तोच अनुभव तीच अनुभवाची शिदोरी नवीन जे वारकरी आहेत ते घेत असतात. मात्र जोपर्यंत आता 5-6 दिवस राहिलेत असं वाटत नाही बिलकुलच, जेवढं जसजसं उलटती अशी एक थोडीशी काळजी वाटते की एवढ्या लवकर ही वारी कशी संपतीये, कारण 20-22 दिवसांचा प्रवास आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवरती काही रस्ते खडतर होते, काही वेगवेगळे काही ठिकाणी सोय होती, काही ठिकाणी नव्हती, मात्र पांडुरंगाचं दर्शन करायचं आहे, टाळ मृदुंगाचा गजर असतो, एक दिनक्रम ठरलेला असतो. सकाळची 6 वेळ असली की बरोबर टाळ मृदुंग वाजायला लागतात, सकाळची महाआरती होते आणि या गजरातच वारकरी हा उठतो आणि पुढच्या दिशेने मार्गस्थ होतो. त्यामुळे पुढचा जो टप्पा आहे आता तो अनेक अधिक जवळ आलेला आहे, तो आज प्रकर्षानं जाणवला, आणखी उद्या तो प्रकर्षानं जास्त जाणवेल, कारण दोन्ही पालख्यांमध्ये रिंगण आहे आणि हा रिंगण सोहळा जो असतो तो पंढरीच्या अगदी काही अलीकडे आहे. त्यामुळे आपण एकदा सदाशिवनगरमध्ये पोचलो आहोत, आपण अकलूजमध्ये पोचलो आहोत, म्हणजे आपण पंढरपूरच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत अशी एक भावना मनामध्ये असते. मात्र एक 5-6 दिवसांमध्ये आपल्याला त्या पंढरपूरपर्यंत पोचायचं आहे आणि इथून आत्तापर्यंत जो आनंद घेतलेला आहे तोच आनंद उपभोगत आता किती दिवस राहिले त्याची चिंता नाही आहे, मात्र कधी एकदा त्या विठुरायाचं दर्शन होतं याची ओढ इथल्या सगळ्याच वारकऱ्यांना आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळते. बिलकुल, एवढ्या लवकर वारी का संपते आहे याची वारकऱ्यांच्या मनातली किंवा तुमच्या मनातली आस नेमकी काय असेल हे आम्ही समजू शकतो प्रशांत. तुमच्या चेहऱ्यावर त्या वारीतून आलेलं तेज सुद्धा दिसतंय, ते परत आल्यानंतर सुद्धा वर्षभर असंच राहू अशी आपण अपेक्षा करूया. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. पुढे जाऊया. प्रत्येक पालखीमध्ये अनेक नेते मंडळी आवर्जून हजेरी लावतात. तुकोबारायांच्या पालखीमध्ये सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सपत्नीक उपस्थिती लावली. वारकऱ्यांसोबत त्यांनी चालत वारी केली. त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी. इंदापूरमध्ये आहोत आणि इंदापूरमध्ये तुकोबांच्या पालखीने आता पुढच्या याच्यात मार्गस्थ झालेली आहे. आपल्यासोबत नेहमीच दिलखुलासपणे बोलणारे हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत भाग्यश्री. पाटील साहेब, सांगाल की विधानसभेत नेहमी तुम्हाला गोल रिंगण खेळायला लागतं विरोधकांशी की साधारण आमने सामने आणि तुम्हाला ती कसरत सांभाळावी लागते, आमचा खेळ चालू त्या रिंगणामध्ये आणि कालच्या इंदापूरमधल्या रिंगणामध्ये काय फरक आहे? या रिंगणाला तोड नाही आहे, या रिंगणामध्ये जे मराठ आहे तेच बाहेर असतं, त्या रिंगणामध्ये आपापल्या पक्षाची भूमिका घेऊन काम करावं लागतं. मग हे रिंगण वेगळं, ह्या रिंगणाची तुलना कुठल्या रिंगणाशी आपण करू शकत नाही, कारण हा भक्तिभावनेनं आणि लाखोंच्या लोकांच्या भावना या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि विशेष करून विठ्ठलाच्या चरणी दर्शन करण्याकरता म्हणून लाखोचा समुदाय जमतो. मला असं वाटतं महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा आहे आणि एक खूप वेगळं मानसिक समाधान ज्याला म्हणतो आपण ते प्राप्त होतं. आणि खरं म्हणजे आज आपल्या महाराष्ट्राचं हे वैभव आहे आणि ही शेकडो वर्षापूर्वीपासून चालत आलेली परंपरा पुढे हजारो वर्ष ही परंपरा चालेल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. वारकरी हा मुख्य केंद्रबिंदू आहे, वारकऱ्याला खूप महत्त्व दिलं जातं. अशी एक मागणी होते आहे की महापूजा जी आहे पंढरपूरची ती सामान्य वारकऱ्याच्या हस्ते व्हावी. मुख्यमंत्र्यांच्या त्या सगळ्या फ्लॅशमध्ये वारकरी कोटाचा बाजूला पडला जातो, तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्याविषयी? नाही, असं नाही आहे. आपण एक वारकरी निवडतो, तिथले जिल्हाधिकारी ते वारकरी निवडतात आणि त्या वारकरी सहपत्नीक मुख्यमंत्र्याच्या समवेत तिथं पूजेला असतात. जशी ही वारीची परंपरा आहे तशी विठ्ठल रुक्माईची शासकीय पूजा करण्याची सुद्धा एक परंपरा आहे आणि आपण नेहमी परंपरा मानून चालणारी माणसं आहोत. मला असं वाटतं मुख्यमंत्री म्हणून ती पूजा नसती तर सरकारच्या वतीनं तो एक मान असतो आणि 11 कोटी जनतेच्या वतीनं ती पूजा असते, ती काय वैयक्तिक पूजा नसते. आणि मला असं वाटतं ती परंपरा चाललेली आहे, तीच परंपरा पुढेही चालली पाहिजे.
महापूजा जी आहे सुविद्य पत्नींसोबत ती महापूजा केली जाते। तुम्ही जोडीनं अनेक दिवस वारीमध्ये वारकऱ्यांमध्ये सहभागी होता, पंढरपूरलाही तुमची अनेकदा भेट, ती महापूजा करण्याचा मान तुम्हाला कधी मिळणार? मी गेले 20-21 वर्ष झालं महापूजेला जातो संपूर्ण, त्यामुळं महापूजा मी काय आज पाहिलेली नाही, दरवर्षी महापूजा पाहतो आणि निश्चितपणानं आमचे मुख्यमंत्री यांच्याच हस्तेही महापूजा होईल। तुम्ही नेहमी असं म्हणजे विरोधकांनाही गोडगोड तुमच्या भाळून जातात विरोधक तुमच्या गोड बोलण्याला, पण सध्या मुख्यमंत्री बदलाची खूप चर्चा आहे आणि त्याच्यात तुमचंही नाव येतं आहे समोर, म्हणून यंदा काही तसं काही मुहूर्त आहे का? असं आहे, ही संतांची शिकवण आहे, आपण गोडच बोललं पाहिजे आणि ह्या संतांच्या शिकवणीमुळं आम्हाला हे सगळ्या गोष्टी अंगीकृत झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भातला काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि जरी काही कुणाची नावं येत असली तरी शेवटी हायकमांड या संदर्भातला निर्णय घेत असतं आणि याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होईल अशी अपेक्षा। मॅडम, तुमचंही स्वागत आहे दिंडीबरोबर, तुम्ही दरवर्षी असता इथे। महापूजेचा जो मान असतो की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुविद्य पत्नी बरोबर करून महापूजा केली जाते, तुमचं असं स्वप्न आहे की नाही की पंढरपूरची ती महापूजा तुम्ही दोघांनी एकत्र करावी? नाही नाही, आज वारकरी म्हणूनच आम्ही सर्वजण पालखीमध्ये चालतो आणि त्याचा काही विचार घेऊन आम्ही चालण्याचा किंवा महापूजेचा दरवर्षी आम्ही महापूजेला दोघं हजर असतो, पण पांडुरंगाची ज्या दिवशी इच्छा असेल त्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल। पांडुरंगाकडे नेहमी काही ना काही मागणं मागितलं जातं, तुमच्या मनात अशी काय गोष्ट आहे की जी विठुरायाकडे आपण साकडं घालतो किंवा मागणं मागतो? पांडुरंग चरणी माझी एवढीच इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ फार मोठ्या प्रमाणात पडला आहे, तर जो जोरामध्ये पाऊस पडू दे आणि हा दुष्काळ निवारण होऊ दे आणि शेतकऱ्याला समाधानी करू दे। खूप खूप धन्यवाद। तर एकूणच महापूजेचा म्हणजे सध्या जे काही मुख्यमंत्री बदलाचा वारा आहे त्याच्यात हर्षवर्धन पाटील यांचंही नाव येताना आपल्याला दिसत आहे, मात्र ती महापूजा करण्याचा मुहूर्त कधी असेल यावर मात्र हर्षवर्धन पाटील जे आहेत यांनी गुपचिळी सध्या तरी साधलेली आहे। सध्या तरी ते या वारीमध्ये दंग आहेत आणि विठू नामाचा गजर, वारकऱ्यांची सेवा हाच मुख्य या वारीचा उद्देश असल्याचं ते सांगतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश प्रशांत ननासपुरे, झी मीडिया, इंदापूर। वारकरी संप्रदायाचा गाभा असलेल्या गहिनीनाथांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली। बीड, नगर, उस्मानाबाद आणि सोलापूर असं 250 किलोमीटरचा खडतर प्रवास करणाऱ्या या दिंडीला 125 वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा आहे। यामुळेच माऊलींच्या गुरूंचे गुरु असलेल्या गहिनीनाथांच्या या पालखीला मोठं महत्व आहे। बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावरून निघणाऱ्या या दिंडीला 125 वर्षांची परंपरा आहे। कुठलाही राजमार्ग न धरता 4 जिल्ह्यातून पारंपरिक रस्त्यांवरून मार्गक्रमण करणारी ही दिंडी काट्याकुट्याच्या मार्गालाही जुमानत नाही। 10 दिवसांत तब्बल 250 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या दिंडीतील वारकरी गहिनीनाथ महाराजांच्या पादुका घेऊन आषाढीला पंढरपुरात दाखल होतात। विठूनामाच्या गजरात मोठ्या भक्तिभावानं दिंडी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातून पंढरपूरकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली। जामखेडमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण होतं। जामखेडमधील वळणावळणाच्या मार्गावरून ही दिंडी मार्गस्थ झाली। यावेळी सर्व वारकरी विठूनामाचा गजर करत अभंग गात होते। असंख्य महिला आणि पुरुष वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेत। या गहिनीनाथांचं महत्व माऊलींनी आपल्या 18व्या अध्यायातून स्पष्ट केलंय। जाणवर आहे म्हणतो आहे की गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोदविली एवं गुरु क्रमे लागा माझ्यापर्यंत हे एवं गुरु याप्रमाणे श्रीगुरु परंपरेप्रमाणे माझ्यापर्यंत हे येऊन पोहोचलेलं आहे। या सोहळ्याचा पालखी सोहळ्याचा मार्ग शक्यतो त्याला रोड नाही, पायी रस्ता आहे, पाऊल वाट। बऱ्याचशा मार्गातून आम्हाला भागातून पाऊल रस्त्याने चालावं लागतं, पालखी खांद्यावर घेऊन चालावं लागतं, रस्ताही नाही। तरी पण एवं परंपरा प्राप्त त्या परंपरेला कुठेही केजभर सुद्धा धक्का न लागता आम्ही जी मूळ परंपरा आणि मूळ मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही चालतो। 250 किलोमीटरचा हा खडतर प्रवास करणाऱ्या या वारकऱ्यांना शासनाकडून कोणतीच सुविधा मिळत नसल्यानं वारकऱ्यांच्या मनात शासनाबद्दल नाराजी आहे। मात्र असं असलं तरी ऊन, वारा आणि पाऊस कशाचीही तमा न बाळगता वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात। संत वामन भाऊंनी सुरू केलेल्या दिंडी सोहळ्याला 4 जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। विशेष म्हणजे दिंडीची सुरुवात गहिनीनाथ महाराजांच्या दिंडीपासून झाल्यानं या दिंडीला विशेष महत्व आहे।
झी मीडियासाठी निखिल चौकर, अहमदनगर. प्रत्येक व्यक्तीला विठ्ठलाचं आपलं असं एक रूप माहीत असतं. विठ्ठल जरी एक असला तरी सुद्धा प्रत्येकाचा विठ्ठल हा वेगळा असतो. सुलेखनकार अच्युत पालव यांच्या शब्दात आपण जाणून घेऊया त्यांचा विठ्ठल. आम्ही लहानपणी असताना लालबागला असताना बऱ्याचदा विठ्ठलाच्या वारीला जायचो, बैल म्हणजे वळायला जायचो. पण विठ्ठलाच्या मंदिरात कधी जाणं झालंच नव्हतं. अर्धवट जायचो आणि परत यायचो, आजूबाजूला फिरायचो. पण ज्यावेळेला विठ्ठलाचं दर्शन घडलं तर ते म्हणजे पंढरपूरचं डायरेक्ट. मी पहिल्यांदा ज्याला विठ्ठल पाहिला त्याला विठ्ठल हा पाहिल्यानंतर जो मला विठ्ठल दिसला तशीच अक्षरं मी माझ्या कागदावर उमटली. आणि खरं तर ती विठ्ठलाच्या समोरच केली होती. आणि मनातल्या मनात विठ्ठलाला म्हटलं हा तुझा मी फोटो काढलेला आहे, तो कदाचित बघतो. हीच अक्षरं घेऊन मी ज्याला मला तुकाराम केलं, रामदास केले, ज्ञानेश्वर केले, त्याला हा विठ्ठल सतत माझ्या मागे होता. की म्हणून तुकारामच्या डायरीच्या वेळेला प्रत्येक केंद्रबिंदू त्याचा होता तो विठ्ठल होता. आणि त्याने जे विठ्ठलाला उपदेशन सगळं केलेलं होतं की मला जर विठ्ठल मिळाला तर मी तुम्हाला सांगेन, किंवा मला विठ्ठल भेटला तर मी तुम्हाला तुमचा निरूप नक्की सांगेन, किंवा जे जे त्याला अनुभव आलेले होते सगळे तुकारामाचे अनुभव होते, हे सगळे विठ्ठलाच्या बाबतीत होते. आणि ते करत असताना ॲज अ कॅलिफोर म्हणून किंवा काम करताना मला तो माझा केंद्रबिंदू ठरत होता. आणि केवळ तेच डोळ्यासमोर ठेवून मी विठ्ठल केला. आणि मी मला वाटतं की जो विठ्ठल केला तो ज्यावेळेला मी विठ्ठल केला त्याला तो जास्तीत जास्त घरापर्यंत लोकांच्या पोहोचला. आणि सर्वसामान्य माणसाला एक विठ्ठलाचं रूप, अक्षरातलं रूप काय असतं, किती असू शकतं हे त्या माध्यमातून कळायला लागलं. मला ज्या ज्या क्षणी मी विठ्ठल पाहिलेला होता त्या क्षणी मला असं वाटलं होतं की अरे देव आपल्या समोरच उभा आहे, आपण इकडे तिकडे कशाला शकतो. इतकं कुठेतरी असं वाटायला लागलं की बऱ्याच वर्षाचं नातं आहे, बऱ्याच वर्षाचं कम्युनिकेशन आहे, बरीच वर्ष आपण त्याच्याशी संवाद साधत आहे. कदाचित हा संवाद मी अक्षरांच्या मार्फत त्याच्याशी साधू शकलो होतो. आणि मला वाटतं की झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.